राज्यात पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशीच रचना कायम असणार आहे। तर या तिघांबरोबर एकूण 32 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती आता समोर येत आहे। महायुतीच्या नवीन सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे। भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून कोणत्या आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे। याच दरम्यान महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी आता समोर आली आहे। यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे। भाजपाकडून देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, मंगलप्रसाद लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, नितेश राणे, शिवेंद्र सिंह राजे भोसले, राहुल कुल, माधुरी मिसाळ, संजय कुटे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, पंकजा मुंडे आणि गोपीचंद पडळकर हे आमदार भाजपाकडून मंत्रिपदाची शपथ घेतील। तर शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे, उदय सामंत, शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, प्रताप सरनाईक, तानाजी सावंत, राजेश क्षीरसागर आणि आशिष जयस्वाल या 11 जणांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे। तर अजित पवार यांच्या गटाकडून अजित पवार, धनंजय मुंडे, आदिती तटगरे, अनिल पाटील, हसन मुश्रीफ, धर्मराम आबा आत्राम आणि छगन भुजबळ या 7 जणांचा मंत्रिमंडळात सहभाग होणार आहे।